कृष्णा आणि कोयना नदीपात्र कोरडे झाले आहे. नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईची त्यामुळे झळ बसतीय. यावर आमदार बाळासाहेब पाटील यांनी सरकारवर टीका सुद्धा केलेली आहे. राजकीय गोंधळात पाणी नियोजनाचे सत्ताधाऱ्यांना भान नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आता ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे. जून 24 पर्यंतची एकंदर मानसिक तयारी करायला पाहिजे की कशा प्रकारे पाणी दिलं पाहिजे आणि पिण्यासाठी पाण्याचं नियोजन हे केलं पाहिजे. यावर्षी प्रशासनानं धरणातला पाणी साठा कमी आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं नियोजन आणि शेतीच्या पाण्याचं नियोजन करत असताना